नमस्कार. आज लातूरच्या विशेष भागात आपलं स्वागत. मी रवींद्र जगताप. आज आपण सैर करणार आहोत लातूरच्या प्रसिद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची. लातूरचं भूषण असलेलं हे उद्यान आज काय अवस्थेमध्ये आहे आपण हे बघूयात. 2016 पासून या उद्यानाला घरघर लागली आणि याची अवस्था अशी झालेली आहे. 2016 मध्ये उत्तम पाऊस झाला, त्यानंतर 17 मध्ये बऱ्यापैकी झाला, 18 मध्ये काहीच झाला नाही आणि 19 ची आता खात्री नाही. अशा अवस्थेमध्ये हे उद्यान आजही टिकून आहे, म्हणजे उद्यानाची जागा टिकून आहे. झाडांची अवस्था पाहतोय आपण कशी आहे. मागच्या वर्षी या उद्यानातील 20 ते 25 झाडं तोडण्यात आली. त्याचं कारण असं होतं की ही झाडं पूर्णपणे वाळून गेली होती. बाजूलाच लातूर वृक्षाचा उपक्रम चालू होता, पण त्यांना ही झाडं लावण्याचं सुचलं नाही. लातूरच्या महानगरपालिकेसमोर अगदी समोर हे उद्यान आहे, पण या उद्यानामध्ये काय चाललं आहे, इथली अवस्था काय आहे, इथली झाडं कशी आहेत, हे मात्र इथल्या प्रशासनाला बघावंसं वाटत नाही. यामुळं या उद्यानाची अत्यंत वाट लागलेली आहे आणि यामुळं या ठिकाणी येणारा जो वर्ग आहे, विसावणारा जो वर्ग आहे, तो मात्र कमी होतो आहे. आणि महानगरपालिकेसमोर हे उद्यान असतानासुद्धा या ठिकाणी सावलीची सोय नाही. बाळान, तुम्ही कुठून आलात? राजस्थान. पण या ठिकाणी तर सावली नाही, काही नाही. सावली आहे. झाडं किती वाढलेली आहेत? झाडं वाढलेली आहेत, म्हणजे जवळपास 50-60% झाडं वाढलेली आहेत. बरोबर आहे. हसू नका, विनोद करत नाही मी. आणि ही झाडं चांगली व्हावीत किंवा नव्यानं झाडं लावावीत यासाठी काय करायला पाहिजे? पाणी द्यायला पाहिजे. या उद्यानामध्ये प्यायला पाणी आहे का? प्यायला पाणी नाही आहे. अशा पद्धतीनं या उद्यानामध्ये पिण्याची पाण्याची सोय सुद्धा आता राहिलेली नाही. पूर्वी हा बोला, महानगरपालिकेला लक्ष देत नाही, झाडे पाणी पुरवठा होत नाही, तर ह्याच्यावर तुम्ही काहीतरी पर्याय काढा, काहीतरी नियोजन काढा, काहीतरी मागणी करा, काहीतरी आंदोलन करा. झाडं वाळून गेले पुरे, पाऊस नाही, पाणी नाही, लोकांना पाणी प्यायला भेटणार गेले, काय नाही. खूप लोक, गरीब लोक आजच्यामुळे सहन करतात, पाणी पुरवठा नाही लोकांना. अगदी बरोबर आहे. म्हणजे पूर्वी लातूरला येणारा बाहेरगावचा माणूस सरकारी कामं घेऊन यायचा, खाजगी कामं घेऊन यायचा, आणि मधला जो वेळ बाकी असायचा त्या काळामध्ये उरलेल्या वेळेमध्ये या ठिकाणी तो विश्रांती घ्यायचा. आता बघतोय इथं हा हे संपूर्ण मैदान पूर्णपणे वाळलेलं आहे. मधल्या ठिकाणी हा स्तंभ अजूनही जिवंत आहे, पण झाडं मात्र गायब झालेली आहेत. ज्या ठिकाणी झाडं लावायला पाहिजेत त्या ठिकाणची झाडं काढली गेलेली आहेत, पण त्या ठिकाणी मात्र नव्यानं झाड लावण्यात आलेलं नाही. आता बघतोय आपण हा वाळवंटासारखा भाग दिसतोय आणि या ठिकाणचा हा स्तंभ या ठिकाणी भारताचं संविधानाची आठवण करून दिलेली आहे. आणि त्याच्या बाजूला असलेल्या झाडांची काय अवस्था आहे हे आपण पाहू शकतो. या ठिकाणी या स्तंभावर काय लिहिले आपण वाचू शकतो. भारतीय स्वातंत्र्याची 25 वर्ष पूर्ण होण्याप्रित्यर्थ राष्ट्राच्या वतीने भारत सरकारद्वारा स्थापित 15 ऑगस्ट 1972, 14 ऑगस्ट 1973 भारताचे संविधान. भारताच्या संविधानाचा हा फलक या ठिकाणी आहे. पण ज्या बागेमध्ये, ज्या डॉक्टर बाबासाहेबाच्या नावानं ही बाग उभारण्यात आली, एका प्रकारे हा बाबासाहेबांचा अवमानच समजायला पाहिजे. हे झाड बघतोय आपण, हे झाड शोभेचं आहे, सावलीचं नाही, पण ते अजून वाळून पूर्णपणे खट्ट झालेलं आहे आणि त्याच्या फांद्याही अशा वाळलेल्या आहेत. एकूणच लातूर शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी असलेलं हे उद्यान सगळ्यांच्या सोयीचं होतं, सगळ्यांच्या सोयीचं असणार आहे, पण त्याकडं जर नीट लक्ष दिलं गेलं तर हे उद्यान टिकणार आहे, पण त्याकडं लक्ष देण्याची कुणाचीही तयारी नाही. लातूर शहरामध्ये अनेक सेवाभावी संस्था आहेत, त्या अनेक ठिकाणी झाडं लावतात, पण त्यांनाही या बागेकडं बघण्याची उसंत आणखी मिळालेली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या उद्यानाला आहे, पण त्यानुसार हे उद्यान मात्र चालत नाही, त्याप्रमाणे हे उद्यान मात्र
टिकवलं गेलेलं नाही. हा बघतोय आपण माणूस तोकड्या सावलीमध्ये या ठिकाणी आराम करतोय, याला काय आराम मिळत असेल देव जाणे. अशा पद्धतीनं या उद्यानाची अवस्था आहे. आणि एकीकडं सरकार म्हणतं झाडे लावा झाडे जावा, 8,000 कोटी वृक्ष 15 कोटी वृक्ष यावर्षी आणखी किती कोटी वृक्ष लावले जातील याचा नेम नाही. पण त्याच जी महानगरपालिका वृक्षारोपणाची मोहीम राबवते त्याच महानगरपालिकेच्या समोरचं भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांच्या नावानं जे उद्यान उभारलं गेलं त्याची अवस्था आपण पाहतोय. एकूणच या उद्यानाच्या अवस्थेवरून लातूरचं प्रशासन आणि लातूरची महानगरपालिका यांचा दृष्टिकोन काय आहे, ॲटिट्यूड काय आहे हे मात्र लक्षात यायला हरकत नाही. मी रवींद्र जगताप, आज लातूर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान, लातूर.